नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहतात वत्सगुल मलाहू। राज्यातील पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने अलीकडे घेतला। या निर्णयामुळे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणे कठीण होणार असून त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी तसेच जिल्हा परिषद मराठी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यावर विचारमंथन करण्यासाठी वाशिम येथे आज राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेचे उद्घाटन भोपाळ येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर अनिल सद्गोपाल यांच्या हस्ते करण्यात आले, तर मध्य प्रदेश येथील जागृत आदिवासी महिला संघटनेच्या माधुरी कृष्णास्वामी यांच्यासह राज्यभरातील शिक्षक संघटना व शिक्षणप्रेमींची शाळा बचाव परिषदेला विशेष उपस्थिती होती। दरम्यान शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेले 12 कल्याणकारी ठराव या परिषदेमध्ये संमत करण्यात आले। महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील प्रख्यात गायक लोकशाहीर संभाजी भगत यांनी राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेला उपस्थित राहून शिक्षण व्यवस्थेवर आधारित पोवाड्याचे सादरीकरण केले। प्राध्यापक तक्रारी करतात की वर्गामध्ये मुलं नाहीयेत, ही मुलं जात आहेत कुठे, तर त्यांनी ही टेक्नॉलॉजी आता ताब्यात घेतली नाही। ही टेक्नॉलॉजी ताब्यात घेतली नाही, टेक्नॉलॉजीला आपण विरोध करू शकत नाही, टेक्नॉलॉजीचा वापर करायला आपण शिकलं पाहिजे। आणि सरकार आपण आपले पर्याय कुठे करताना सरकार जी भूमिका घेते आहे टाळते आहे, जबाबदारी टाळते आहे, आणि संपूर्ण प्रायव्हेट लोकांच्या हातामध्ये देऊन हे सरकार एक एजन्सी सारखा डबडा ठेवायचा विचार चाललेला। मास म्हटला होता की पुढे कधीतरी स्टेट मिनरावे होईल, यांनी आपल्या स्टेट सत्यानाश करणार घेतलेला स्टेट संपताय वाशिम येथील सत्यप्रिया राम शृंगारे या चिमुकलीने शाहू पेटती मशाल हे गीत सादर करून शिक्षणाचे महत्त्व विशद केले। दरम्यान पटसंख्येअभावी राज्यातील एकही शाळा बंद करू नये असा सूर या राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेतून उमटला। पाहत रहा वत्सगुल मलाहू, आपली संस्कृती आपला वसा।